झाली का तयारी तुझी? हो बाबा झाली, पण हे मागचं हुकच लागत नाहीये. हो बघू बघू आपण लावूया. हा चल शाळेत जायला तुला उशीर होतोय ना. हो चल बस चहा घे पटकन. चहा तयार केलाय मी. चहा घे, चहा बरोबर बटर घे आणि शाळेला जायचं. हा वा वा घे चहा घे चहा घे चहा घे चहा घे तुझा चहा घे. हा हे घे बटर घे. चल लवकर लवकर चहा प्यायचा मग शाळेला जायचं. साखर. बाबा किती साखर टाकतात चहात? मला ना गोड चहा खूप आवडतो म्हणून. के चला 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 चल. माझी छकुली सोनुली शाळेत चालली वाटत. हो हो काय काय रे मामा, इथे छकुली सोनुली कोण आहे? माझं नाव तर मुक्ता ना. हो ग, तुझं नाव मुक्ताच आहे, पण मी प्रेमाने तुला छकुली सोनुली म्हणतो. पण नको म्हणू, मला माझं मुक्ताच नाव खूप आवडत. ओके, आजपासून तुला मी मुक्ताच म्हणे ना प्रेम. बरं आता ओळख बघू या पुंडलिक मामाने आपल्या छकुली सोनुली साठी आपल्या मुक्तासाठी काय आणलंय. काय काय? चॉकलेट. चॉकलेट काय आणलंय? मला काय माहिती? तुम्हाला माहिती? नाही. तुला ओळखता येत नाही. रामला काय कपळ ओळखता येणार आहे? येते का रे तुला? मग काल माहित चॉकलेट. मामाने चॉकलेट आणलाय. चॉकलेट तर छान आहे, पण डबा कुठे? बघितलंस ना आपली मुक्ता किती समंजस झाली, किती हुशार आहे. आत्याने तिच्यासाठी डबा पाठवलाय हे तिला माहित आहे. हे बघ हा बघ डबा. मधल्या वेळेत फस्त करायचा हा डबा आणि चॉकलेट पण खराब करून खाऊन टाकायचं. चल चल बाबा आम्हाला उशीर होते शाळेला, आम्ही येतो. हा बाबा चल चल. बाबा मी 2 मिनिटात आले. ए मामा. हा काय काय मुक्त काय? तुला माझ्या आणि बाबांमध्ये फरक वाटतो का? म्हणजे मी राम आणि बाबा मुक्ता. एवढी का मला चढली रे. अशी का बोलली मला? जाऊ दे, आपण आपली क्वार्टर मारलेली बरी. चला. अलीशा जाशील? उतर. काय शाबाश. ए इकडे इकडे इकडे. हे बघ रुपया ठेव तुझ्याकडे. मधल्या सुटीत काय खावासा वाटलं तर घे, शाळा सुटल्यावर मी येत न्यायला. हा लवकर जा, बाई उरटतील, उशीर होईल ना. बाबा तुम्ही जा, मी जाते व्यवस्थित. जा जा जा. चलने दे, मैं जरा होके आता हूँ. हाँ जा, मेरा भी हो गया. ध्यान रखना. हाँ अरे राम, माझं आटपलं, आता तू जेवून घे लवकर जा. नाही नको, मला नको. अरे असं का बोलतो? नको बाबा, मुक्ताची शाळा सुटायची वेळ झालेली. अरे अर्धा तास आहे शाळा सुटायला.
अरे काय आहे, शाळा इथनं बरीच लांब आहे, मला जायला 15 मिनिटं लागतील. इथे आता जेवत बसलो तर अर्धा तास लागेल. तेवढ्या शाळा सुटली तर पोरगी बाहेर पडेल आणि उन्हामध्ये जाऊन उभे राहील. मी येतो, मला जाऊ. असं म्हणतोस? जा, पोरीच्या बाबतीत तुला सांगितलं, तू ऐकणार आहेस का? जा, पण जेवायला लवकर ये मात्र. हो, येतो येतो. चालू काय असेल तुम्ही आठवण घ्या आणि लक्ष ठेवा जरा. मी येतो पटकन जाऊन. काय ग, किती उशीर? नाही बाबा, माझी शाळा तर आता सुटते, तुम्हीच लवकर येता. हो, मी लवकर येतो काय. चल बस 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 बस. आय शाबाश, ये बसा. बसले? चला चला चला, उशीर झाला. चला चला. साहेब नमस्कार, तुम्ही मला बोलवलं होतं ना? अरे हो. काय तू त्या परोडेकरांकडे कामाला जात होतास ना? हा. त्यांच्याकडे माझा एक निरोप होता. साहेब ते काम सोडलं मी. का रे? माझ्या मुलीसाठी साहेब. काय साहेब, ते संपूर्ण दिवस माझ्या बरोबरच असते, शिवाय शाळेत पण जाते, त्यामुळे पुरेसा वेळ मी तिला देऊ शकत नाही साहेब. काय, पैशाबरोबर पोरीकडे लक्ष ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे ना. बरोबर आहे, चांगलं केलं असतो. मला एक सांग, बाहेरचा वॉचमन मोरे आणि तू एकाच चाळीत राहतात ना रे? हो साहेब. काल त्याचा भाचा माझ्याकडे कामासाठी म्हणून आला होता. कसा मुलगा आहे तो? चांगला पोरगा आहे साहेब. नाही म्हणजे उद्या मी त्याला बोलवलंय, पण मी म्हटलं पहिल्यांदा तुला विचारूया, नंतरच त्याला उत्तर देऊ. बरं, तुला तर खूप उशीर होतोय ना. हा. तू निघ निघ, उशीर होतोय तुला. साहेब परोळेकरांचा निरोप मी जाता देतो. नाही नाही, मी दुसऱ्या कोणाला तरी पाठवेन. तू निघ. बरं साहेब. मी काय म्हणते, मुक्ताला की नाही आपण खूप शिकवायचं आणि एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न करून द्यायचं. बाबा माझी आई कुठे? ही काय, तुझ्या समोर बसले ती तुझी आई? मला सांग, तुला गोष्टी कोण सांगत? तुम्ही. तुला अंगाई कोण गाऊन दाखवत? तुम्ही. तुला मम्मम कोण भरवत? तुम्ही. तुझे कपडे कोण करत? हो ना, मीच तुझी आई. बस झाला हा अभ्यास आता. सकाळी लवकर उठायचं ना. हा, ठेवून दे मग. शाबाश, पुरे झाला एवढा अभ्यासाचा. हा, दे. आता गाई गाई करा. पाहिलंस ना धनू, तुझी मुक्ता आता मोठी झाली, पण अजिबात मी तिला तुझी आठवणी येऊ देत नाही. प्रत्येक क्षणाला मला मात्र तुझी आठवण येते ग. तुला चांगल्या शाळेत घातलंय मी, खूप हुशार आहे, रात्र जागून अभ्यास करते. आपल्याला काय लिहिता वाचता येत नाही,
पण तिचं ऐकून माझं अडाणी पण संपल्यासारखं वाटतं मला. अगदी मला काय हवं काय नको याची सारखी काळजी करत असते. सगळ्या सवयी तिनं तुझ्यात उचलल्या. देवा माझ्या मुक्ताची अशीच काळजी घे रे बाबा. चला 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 चल. काय खोकतेस एवढी? काय नाही बाबा, आज सकाळी आत्याकडे चपात्यां भाजी खाल्ली होती ना, त्या भाजीत तेल थोडं जास्त झालं होतं. तुला सांगितलं होतं ना तेलकट गोष्टी जास्त खायच्या नाही, त्रास होतो म्हणून. चल एक काम करूया, आज शाळेला सुट्टी घेऊया. हा डॉक्टरकडे घेऊन जातो तुला. चल डॉक्टरांकडे. नको नको, साधा खोकलास तर ना. नाही नाही मी काय अजिबात तुझं ऐकणार नाही. चल शाळेत जाऊ नको, जाऊया डॉक्टरांकडे ताबडतोब गप्प पण. चल चल चल. शाळेला खाडामधून नाही जाणार, परीक्षा थोड्या दिवसांनी. मार्क कमी पडले तरी चालेल, पण मी तुझा ऐकणार नाही. डॉक्टरकडे जाय तू. चल मला दप्तर दे, दप्तर दे, दप्तर ठेवले तुम्ही आतमध्ये. चल 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 चल. दे 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 दे. अजिबात हट्ट करायचं नाही. आलो मी दप्तर ठेव. हा डॉक्टरकडे जाऊया, औषध घेऊया. खूप खोकतेस तू. आलो आलो आलो. चला खोकला येतोय. काय होते छकुलीला? झोपा झोपा थोडा वरती. चला गुड. दिवसभर खोकला चालू आहे. अस हो अजिबात थांबत नाही. पाहूया पाहूया काय होते. काय शाळेत जाणार होती. श्वास घे. कुठे तिथे बघायला कोण आहे सोड म्हणून आपला घेऊन गेलो. पुन्हा एकदा श्वास घे. व्हेरी गुड शिंदे. साधा ताप आणि खोकला आहे, आणि काय घाबरता तुम्ही एवढा? बरोबर आहे डॉक्टर, बायकोच्या खोकल्यानं कुठपर्यंत मजल मारली माहिती आहे ना, म्हणून घाबरून घेऊ ना. ठीक आहे, तापावरती तिला इंजेक्शन देतो आणि खोकल्यासाठी सिरप देतो. ठीक आहे. काय होणार नाही, काय अजिबात दुखणार नाही, तुला कळणार पण नाही. काय नाही काय, मी आहे ना जवळ. बेटा काही घाबरायचं नाही, समजलं? फक्त मुंगी चावल्यासारखं होईल. ठीक आहे, आणि फटाफट खेळायला खूप येशील तू. बरं कुठे घेणार तू? हातावर घेणार की कमरेवर? कमरेवर दे. कमरेवर दे. कमरेवर दे. हा बेटा थोडीशी अशी हो. काय काय वळ वळ वळ. काय नाव आहे तुझं? वा चुंचवणीत मुलगी आहे हो. मुक्ता. मुक्ताबाई. झालं झालं झालं. हा झालं झालं झालं. शाबाश. बाबा असं करा, तुम्ही झोपून घ्या, माझं होत आलंय. करताना बाबा रोज माझ्या सोबत येऊन बसतात. मी बाबांना खूप ओरडते पण ते ऐकतच नाही. आज बाबांना लवकर झोप आली, नाही तर ते रोज मला झोपवून मग झोपतात. आज मी बाबांच्या अंगावर नीट पांघरून टाकलंय. लक्ष ठेवा बाबांवर.
बाबांना जास्तच त्रास झालाय. आज मीच बाबांसाठी चहा बनवणार. पहिले बाबांची दुधाची लाईन टाकू. एवढं सकाळी तू इकडे? बाबा अजून झोपलेत. मला बाबांना चहा करण्यासाठी दूध हवंय. आज त्यांची लाईन मीच टाकणार आहे. पण राम तर मला काल बोलला होता की तू आज सुट्टी घेणार आहे. एक काम कर, ह्या दुधाच्या बाटल्या आजच्या घेऊन जातो. लाईन नाही टाकली तरी चालेल. नीट सांभाळून नाही बाटल्या. हो. गोड चहा खूप आवडतो म्हणून. अरे बाबांना तर जास्त साखर आवडते. कोणी बनवला चहा? आत्या बाई आल्यात की काय? नाही मीच बनवला. काय सांगतेस काय? बघू. बाबा बाबा सांगा ना कसा झाला चहा. तुम्हाला साखर जास्त आवडते म्हणून मी त्याच्यात साखर जास्त टाकली. हो हो. वा वा. ये शाबाश. खूप खूप छान झालाय चहा. उद्या मी देवाघरी गेलो ना तर देवाला सांगेन कशाला बोलवलंस मला इथं. मला मुक्ताच्या हातचा चहा खूप आवडतो. पाठव मला खाली. खरंच एवढा छान झाला? हो खूप खूप छान झालाय. खूप